गोवन वार्ता लाईव्हच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून लेटेस्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळवा. म्हापसागिरीतील एक प्रकरण चांगलंच व्हायरल झालं. या प्रकरणावरून वेगवेगळ्या चर्चांना ऊत आलं आहे. यावर सविस्तर बोलण्याआधी या घटनेसंदर्भातले 3 व्हिडिओ समोर आले आहेत, त्यावरती सुरुवातीला एकदा सविस्तर नजर टाकूयात. आता हा जो व्हिडिओ आम्ही तुम्हाला दाखवतोय हा आहे घटनाक्रमाचा पहिला व्हिडिओ. एक मुलगा कॅमेरा सुरू ठेवून चालतोय, मोबाईलमध्ये व्हिडिओ रेकॉर्डिंग सुरूच आहे. गाडीजवळ आल्यानंतर आतमध्ये दोघेजण बसल्याचं दिसत आहे, ज्यातील पुरुष ड्रायव्हिंग सीटवरती बसलाय. त्यानं ब्लॅक टी शर्ट घातलाय आणि एक शॉर्ट्स देखील घातली आहे, तर कुर्ता परिधान केलेली एक महिला देखील या पुरुषासोबत गाडीत बसलेली दिसते आहे. तू माझ्या पतीसोबत काय करते आहेस असा सवाल करत एका महिलेनं गाडीत बसलेल्या महिलेवरती हल्ला केला. हल्ला करणाऱ्या महिलेनं पोपटी रंगाचा कुर्ता घातलाय. त्यानंतर यांची बाचाबाची सुरू होते. या सगळ्या बाचाबाचीमध्ये काळा टी शर्ट घातलेला एक माणूस गाडीत बसलेल्या महिलेला वाचवण्याचा प्रयत्न करताना दिसतो. गाडीबाहेर असलेली महिला जास्तच आक्रमक होते हे पाहून हा माणूस गाडीतून खाली उतरतो आणि तिला वाचवण्यासाठी पोपटी रंगाचा कुर्ता घातलेल्या महिलेला थांबवण्याचा प्रयत्न करतो. ही सगळी बाचाबाची एका व्हिडिओमध्ये कैद होत असते, तेव्हाच व्हिडिओ काढणाऱ्याच्या दिशेनेही पुरुष धावतो. त्यानंतर पुन्हा व्हिडिओ काढणारा गाडीच्या जवळ जातो, पुन्हा काळं टी शर्ट घातलेला माणूस जोरात व्हिडिओ काढणाऱ्याच्या दिशेनं धावतो. हा पहिला व्हिडिओ संपल्यानंतर समोर येतो दुसरा व्हिडिओ. आता या व्हिडिओमध्ये पुरुषाचं टी शर्टच गायब आहे, अर्थात पहिल्या व्हिडिओच्या शेवटी व्हिडिओ काढणाऱ्याच्या दिशेनं धावलेल्या या पुरुषाची हातापाई व्हिडिओ काढणाऱ्यासोबत झाल्याचा संशय व्यक्त केला जातोय. त्या हातापाईमध्ये त्या पुरुषाचं टी शर्ट काढण्यात आलं, मात्र या सगळ्यामध्ये गाडीजवळ पोपटी रंगाच्या कुर्त्यामध्ये असलेली महिला गाडीत बसलेल्या महिलेसोबत बाचाबाची करतच असल्याचं दिसून आलंय. पुरुष तिला पुन्हा थांबवण्याचा प्रयत्न करतोय, पण ती महिला काही केल्या ऐकत नाही. अखेर तो तिला जमिनीवरती आपटतो, तिच्या कानाखाली लगावतो. ही सगळी बाचाबाची अधिकच आक्रमक होऊ लागते. अखेर दुसरा एक सफेद टी शर्ट घातलेला माणूस हा सगळा रडा थांबवण्यासाठी पुढे येतो. मारहाण करणारा पुरुष पोलीस असल्याचा आरोप करत त्याला थांबवण्याचा प्रयत्न देखील होतो, पण बाचाबाची अधिकच वाढत जाते. पोपटी रंगाचा कुर्ता घातलेली महिला गाडीत बसलेल्या महिलेचे कपडेही अक्षरशः फाडून टाकते. अखेर शर्मेनं त्या पुरुषाचा काळा टी शर्ट ती महिला परिधान करते. अखेरीस पोलिसांना बोलवा असा आवाजही मागून ऐकू येतो. आणि यानंतर समोर येतो तिसरा आणि शेवटचा व्हिडिओ, ज्यामध्ये पोलीस असणारे दोघेही गाडीचा दरवाजा बंद करून घेताना पाहायला मिळतात आणि व्हिडिओ काढणारे गोवा पोलिसांच्या नावानं बोंबा मारताना दिसून येतात. गोवा पोलीस. ही संपूर्ण घटना समोर आली आणि हे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसात कामाला असणाऱ्या गाडीतील दोघाही जणांना आपली नोकरी गमवावी लागली आहे. गिरी येथे आपल्या पत्नीला मारहाण केलेलं प्रकरण पोलीस कॉन्स्टेबल आणि त्याच्या पोलीस कॉन्स्टेबल मैत्रिणीच्या अंगलटाला आहे. या दोघांवरही पोलीस खात्याकडून निलंबित होण्याची वेळ आली आहे. ही घटना गुरुवारी संध्याकाळी 5 वाजण्याच्या सुमारास नामोशी गिरी इथल्या मुख्य रस्त्यावरती सार्वजनिक ठिकाणी घडली. पत्नीने तिच्या पोलीस पतीला कारमध्ये त्याच्या मैत्रिणीसोबत रंगेहात पकडलं, त्यानंतर बाचाबाची झाली. बाचाबाची वाढून नंतर त्यातून मारहाणही सुरू झाली. या घटनेची माहिती मिळताच म्हापसा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन या प्रकारावरती नियंत्रण मिळवलं. पोलिसांनी पती पत्नी आणि त्याच्या मैत्रिणीला पोलीस स्थानकामध्ये आणून दोघांविरुद्ध रितसर तक्रार देखील दाखल केली. यावेळी पोलीस स्थानकामध्ये परस्पर विरोधी अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आलाय. या गुन्ह्याबाबतचा अहवाल पोलिसांनी वरिष्ठांना शुक्रवारी सकाळी सादर केला. या अहवालाच्या आधारे संध्याकाळी उत्तर गोवा पोलीस अधीक्षकांनी पोलीस कॉन्स्टेबल रोशन मार्टिन्स, जे की पणजी वाहतूक पोलीस सेलमध्ये कामाला आहेत, त्यांच्यासह पोलीस कॉन्स्टेबल मैत्रिणीला सेवेतून निलंबित करण्यात आलाय. याबाबतचा आदेश देखील जारी करण्यात आलाय. एकूणच या घटनेमुळे गोवा पोलिसांसोबतच इतरही गोष्टींवरनं चित्रविचित्र चर्चांना ऊत आलाय.
गोवा पोलीस गोवा पोलीस गोवा पोलीस